मराठ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला फडणवीसांनी बढती दिली असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. तर आरक्षण न मिळाल्यास 5 जूनपासून जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान लोकसभेला 100% मतदान करा असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं असून आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज विधानसभेची तयारी करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली? सांगू आता इलेक्शन संपत आहे जरा, पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना, अति प्रेम आहे, अति प्रेम. ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं. कारण माता माऊली रोटी गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी, बक्षिसी दिली त्यांना. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे. कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे. आणि यांनी फसवलं आहे हे तर अंतिम सत्य आत्ता. ते तरी कोणते शानित ते महाजूर कसा वेळवले. त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं एकट्या मराठ्यांना. 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.